भारताची पहिली बुलेट ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद ते दोन शहरांच्या दरम्यान धावणार आहे. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात निर्माण कार्य गुजरात राज्यात सुरू आहे. गुजरातच्या सुरत शहरात बुलेट ट्रेनचं कास्टिंग यार्ड बनवण्यात आलंय. तिथे पोहोचणारे एबीपी माझा हे पहिलं चॅनल आहे. या ठिकाणी काम नेमकं कसं चाललंय याचा एक्सक्लुसिव्हली आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी. पाहूयात. मी सध्या एका सेगमेंटमध्ये उभा आहे. हे सेगमेंट गुजरातच्या सुरत इथल्या वक्ताना या ठिकाणी आहे आणि हे सेगमेंट बनवण्याचं काम चाललंय बुलेट ट्रेनसाठी. भारताची पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांच्या दरम्यान धावणार आहे आणि त्यासाठीच वेगवेगळ्या ठिकाणी कास्टिंग यार्ड तयार करण्यात आलेत. याच कास्टिंग यार्डमध्ये आपण सध्या आहोत. हे कास्टिंग यार्डचं काम कसं चालतं ते सध्या मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण सध्या जो साचा बघताय तो साचा आहे एका सेगमेंट बनवण्याचा. या साच्यामध्ये अतिशय उच्च दर्जाचं कॉन्क्रीट भरलं जात आहे. ते कॉन्क्रीट येणाऱ्या अनेक दिवसांमध्ये सुकवलं जाईल आणि त्यानंतर एक सेगमेंट तयार होईल. हा जो सेगमेंट आहे तो 3.5 मीटरपेक्षा जास्त उंचीचा असेल. त्यानंतर असे अनेक सेगमेंट जे आहेत ते एका मागे एक हे बनवले जातील. हे सगळे सेगमेंट एकाच ठिकाणी ठेवले जातील आणि त्यानंतर त्या सगळ्यांना एकत्र जोडून एक मोठा स्पॅन बनवण्यात येईल. हे जे कास्टिंग यार्ड आहे ते तब्बल 22 हेक्टर इतक्या मोठ्या परिसरामध्ये पसरलेलं आहे आणि हे बुलेट ट्रेनसाठीचं अतिशय महत्त्वाचं असं कास्टिंग यार्ड आहे. बुलेट ट्रेनच्या बांधकामासाठी जे कॉन्क्रीट वापरलं जात आहे ते अतिशय उच्च दर्जाचं आहे. पण त्याचं देखील टेस्टिंग हे महत्त्वाचं आहे. आपण खाली हे जे ब्लॉक्स बघताय त्या ब्लॉक्समध्ये प्रत्येक दिवशी बनवण्यात आलेलं सिमेंटचं मिक्सर हे टाकलं जातं. सिमेंटच्या मिक्सरवर त्या सिमेंटच्या बांधकामाचं भविष्य अवलंबून असतं. म्हणूनच हे सगळे ब्लॉक्स जे आहेत ते सध्या इथे ठेवले गेलेत. 7 दिवसांपासून ते 28 दिवसांपर्यंत हे ब्लॉक्स इथे ठेवण्यात येतील आणि 28व्या दिवशी या ब्लॉक्समध्ये जे सिमेंट आहे त्याची स्ट्रेंथ तपासली जाईल. ती जर स्ट्रेंथ व्यवस्थित असेल आणि यांना ज्या प्रकारची स्ट्रेंथ हवी आहे त्या प्रकारची असेल तर ते बांधकाम जे आहे ते सेगमेंट जे आहे ते पुढे अप्रूव्ह केले जातील. वक्ताना इथल्या या कास्टिंग यार्डमध्ये पोचलेलं एबीपी माझा हे पहिलं मराठी न्यूज चॅनल आहे. इथे आजपर्यंत कोणतंही न्यूज चॅनल पोचलं नव्हतं आणि या कास्टिंग यार्डमध्ये बुलेट ट्रेनसाठीचं कशा प्रकारचं काम चालू आहे ते सध्या आपण सगळ्या प्रेक्षकांना दाखवत आहोत. आणि बुलेट ट्रेन हा जो प्रकल्प आहे तो 2026 पर्यंत पूर्ण करायचा आहे. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये काम चालू आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये हेच काम अतिशय कमी वेगाने सुरू आहे. ही सध्या सगळ्यात मोठी खंत व्यक्त केली जाते. मात्र गुजरातमधलं काम कसं सुरू आहे ते आपण एबीपी माझावर सर्वप्रथम पाहत आहात. कॅमेरामॅन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, गुजरात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.